भेटू परत, चला बाय बाय, सगळे जण जेवतात बाय, चला घे चला हा काय, चल भेटू मग परत मुंबईला, ए नियांश बाय बाय बाय, चला घे हा, चला आहे अन्न येतो. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 25 मे 2024 आणि आत्ता वाजले 3:00. तर आपण चाललोय कशेळी बीच बघण्यासाठी, आपण सगळी मुलं चाललोय. हे बघा माझ्या पाठीमागे आहे, एकाची ओळख करतो, आमचा पप्पू तेजस बापेरकर, तन्मय म्हात्रे, स्वप्नाली जाधव, इथं आमचा बायो आहे सोनाली, गो बायो हाय कर भाऊ, बायो केला ना भाऊ पहिल्यांदा हाय, आणि इकडं अंकित आहे, आणि ए तुम्ही पण साहिल जाधव, स्वरांश आमचा आहे, आणि दीप पवार. पावसाचं वातावरण आहे आणि आता आपण आलो आपल्या विहाराजवळ. गाडी आली आहे टाटा सुमो, तर गाडी आलेली आहे. फॅमिली आम्ही सगळेजण एकत्र पहिल्यांदाच फिरायला जाणार होतो, त्यामुळे सगळेजण एक्साइटेड होते, सगळेजण खूप खुश होते. तर मस्त वाटतंय फार, तर भरपूर दिवसाने आपण ट्रिपला जातो, एक वर्षाने आणि लेडीज लोक, हा गेल्या वर्षी आम्ही फसवून गेलो होतो, त्यामुळे खास हे आम्हाला अरेंज करायला लागलेले. हे स्वराज कसं वाटतंय तुला, मांडीवर बस, कसं वाटतंय? कोतापूरला जातोय आणि कोतापूर वरन मग धारतळे आडिवरे मार्गे आपण कशेळीला जाणार आहोत. डाव्या साईडला रोड जातो राजापूरला आणि उजव्या साईडला जातो आडिवरे कशेळी रत्नागिरी. आपल्याला बंटी कांबळे सोलगावकर भेटले. कशेला चाललाय? चालेल चालेल. आता आपण चाललोय महाकाली मंदिरात दर्शन घेण्यासाठी. कोल्हापूरच्या अंबाबाई इतकेच महत्व असलेले महाकाली मंदिर हे आडिवरे गावचे भूषण आहे. हे गाव रत्नागिरी पासून 34 किलोमीटर आणि राजापूर पासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण आता मंदिराजवळ आलोय, पण आपण हाफ पॅन्ट वर आलो म्हणून आपण आज जात नाही आहोत. हे फुल पॅन्ट वाले जाऊ त्यासाठी. आडिवरे महाकाली मंदिर आहे, हे दर ही कॅमेरा घेऊन जा. हा तर पहिल्यांदा आपण हातपाय धुतोय ते, तर इथंच लिहिलेलं आहे हातपाय धुवून दर्शन घ्या. तर सर्वजण हातपाय धुवायला गेले. आडिवरे इथे जाण्यासाठी रत्नागिरीहून एसटीच्या बसेस आहेत, तसेच राजापूर वरूनही एसटीच्या बसेस आहेत. तर मित्रांनो, इथं आहे विहीर, तर आपण जातो आता दर्शन घ्यायला. महाकाली ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की आडिवरे गावच्या या महाकाली देवीची स्थापना शंकराचार्यांनी 14व्या शतकात केली. हे महाकाली मंदिर अत्यंत सुंदर असून त्याची चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता प्रवेश करतोय आतमध्ये.
मंदिरात महाकाली समोर उत्तरेस महासरस्वती तर उजव्या बाजूस महालक्ष्मीची स्थापना केली आहे. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत. मंदिर परिसरातच उजव्या बाजूला योगेश्वरी प्रकारात नगरेश्वर व रवळनाथ ही मंदिरे आहेत. देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे, त्यानंतर महालक्ष्मीचे, रवळनाथाचे आणि त्यानंतर महाकालीचे व महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपूर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच महाकालीचे मंदिरही कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून महाकालीची मूर्ती अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात. इथे आहे श्री नगरेश्वर मंदिर. देवळात दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या 9 दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण सुंदर निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी विभूषित केली जाते. 10व्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रत्नागिरीपासून रत्नागिरी पावस गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडिवरे असे 34 किलोमीटर अंतर आहे आणि राजापूरपासून राजापूर धारतळे आडिवरे असे 28 किलोमीटर आहे. तर आताच आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत महाकाली मंदिरातून आणि इथं फेमस आहे वडापाव सेंटर. पप्पू आपला वडापाव घेतो, गाडी इथे आहे. पप्पून आपल्या वडापाव आणला नाही जे आडिवऱ्याचे फेमस वडापाव. कोकण, कोकण म्हणजे निसर्गाला पडलेले एक सुंदर स्वप्न असं म्हणतात. पश्चिमेस अथांग समुद्र, पूर्वेस अभेद्य सह्याद्री व मध्य डोंगर, दऱ्या, जंगले व नद्यांच्या सहवासात वसलेले कोकण हे पर्यटकांचे कायम आकर्षक स्थान राहिलं आहे. कोकणात 700 किलोमीटर इतका विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे व या समुद्र किनाऱ्यावर अनेक बीचेस पर्यटकांना मोहित करतात. कोकणातील काही बीच अत्यंत प्रसिद्ध आहेत व काही अत्यंत अपरिचित. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी येथील देवगई बीच सुद्धा काही वर्षांपूर्वी फारसा परिचित नव्हता. मात्र येथील निसर्ग सौंदर्याची गुळ पर्यटकांना पडून पर्यटकांची पावले येथेही वळायला लागली. कशेळीतील 2 मंदिरे प्रसिद्ध आहेत. एक कनकादित्य सूर्य मंदिर आणि दुसरे लक्ष्मी नारायणाचे मंदिर. कशेळी हे गाव मुंबईपासून 362 किलोमीटर तर पुण्यापासून 327 किलोमीटर अंतरावर आहे. कशेळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रत्नागिरीच्या दिशेने शेवटचे गाव आहे. रत्नागिरीपासून कशेळी 33 किलोमीटर आणि राजापूरपासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. तर समुद्राच्या जवळ आपण पोहोचलेलो होतो आणि सगळ्यांची एक्साइटमेंट वाढलेली होती. पण मस्त आहे ना, भारी आहे, भारी. नाही नाही हा या नाही पॉईंटला आलो पप्पू, या पॉईंटला नाही आलो आपण. हे बघ ना, इथं सगळे बहुतेक फिरायला चालेस. मस्त आहे, ते ह्याच्यासारखं वाटतंय लोणावळ्याला नाही काय, तो एक टायगर पॉईंट आहे. तर गाडीत ना आपण इथं उतरलेलो आहेत. उत्तर आहे उत्तर आणि समोरच कमाल जबरदस्त असा व्ह्यू आहे, जबरदस्त हा ना, मस्त असा कडास आहे एकदम. आणि हा देवगळी बीच आणि भारी वाटतंय आपल्याला देवगळी बीचच्या इथे येऊन. पण बीच खाली आहे, आपण पॉईंट लागलोय फक्त. आणि बघा इथं गाड्या थांबल्यात. कसं वाटतंय मग पलट्या? मस्त मस्त वाटतंय ना. हा पहिल्यांदाच आपण बघितलाय स्पॉट इथं. हे कसं वाटतंय स्वराज? चांगलं चांगलं वाटतंय ना.
मस्त मस्त भारी वाटतोय ना. अरे पण इथे त्या गावखडीला पण एवढे येत नाही लोक, तेवढा स्पॉट आहे. हे माऊ कसा आहे? माऊ कसा आहे? आईला दाखवे ना, आई नंतर बघल. हा मस्त आहे, मस्त आहे ना, मस्त करा, मस्त आहे. असं नाही पाणी आहे ना. आणि फोटोशूट चालू झालेला आहे. आई का बघ आणि शार्क येणार आहे त्याच्यातून बाहेर. पूर्ण आहे ना ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडेल असं वाटतंय आपलं. आणि एक एक थेंब पडायला लागलाय. आपल्याला येऊन फक्त 10 मिनिटं झालेली आहेत, पण पावसाचे दिवस असल्यामुळे, म्हणजे पावसाचे दिवस नाही ॲक्च्युली मे महिना चालू आहे, पण तरी पण पाऊस पडतोय आपल्याकडे. तर आता आपण खाली जाऊया, आल्यासारखं आता बीचवर जाऊया. हॉटेल आहे की दुकान आहे? दुकान आहे छोटंसं. आणि हे बघा इथं डोंगर खाली हवं, इथून जायचं. थांब ना हे बघ, इथं तर बघूया काय. इथं दुकानं पण आहेत 2-3. या साईडला काय रे? तर खूप जण फिरायला आलेले आहेत. इथं वडापाव पण भेटतो वाटतं. इथं वडापाव महत्वाचा आहे. हे चल चल जरा सुद्धा खाली. तर हे बघा इथून आता आपण खाली जातोय. आणि ते बघ इथे देवघळी म्हणतात ना, हे बघ मस्त वाटतंय. चला तर आता इथनं उतरत उतरत जाऊया खाली. ॲक्च्युली हे कडेलोटच सारखं आहे, म्हणजे कड्यासारखंच आहे बघ. वरती दगड आहे बघ, डेंजरस आहे जर हे इथून सावकाश आहे. हे बघ हे तुटलं आहे हे सगळं. हे बघ कठडा पण हा तुटला आहे. आईच्या गावात हे बघ. चला चला बाबा, डेंजर झालेलं आहे रे. ही वाट उतरून आपण कड्याच्या खालोखाल असलेल्या अर्धवर्तुळाकृती देवघळी बीच वर पोहोचतो. देवघळी बीच चा आकार हा गोव्यातील बटरफ्लाय बीचशी तंतोतंत साम्य दर्शवतो. आणि भरती आलेली आहे समुद्राला. इथे पण वाटत दुकान होता काय, पण गेला वाटत ते. आणि बघ केवढं वरती जायला आहे रस्ता. कडाच वाटतो हा, कडा कडा आहे. नाही ते इथे दुकान आहे. हा ओके ओके, हा चालेल चालेल, येऊ येऊ आम्ही. ते इथं कोक हो हो नक्की येऊ. तर इथं आपली गावचीच लोक आहेत, चांगलं आहे. तर मध्येच अशी छोटी छोटी 2 दुकानं आपल्याला दिसली आहे इथं. हे ते बघ ना, ते मस्त दिसतोय रे. हे बबल बा, बबल तो बघ ना केवढा वरती गेला. दिसला का तो बा बबल? हा ते बघ, ते बघ तिथे आहे ते बघ. हा माऊनी येत आहेत. तर जबरदस्त असा सीन आहे. देवगळी म्हणतात ना ते, हे समोर आपल्याला दिसतंय ना गुहेसारखं. आपण इथून वरून आलेलो एवढ्या लांबून, आता आपल्या तिकडे खाली पण जायचं आहे, पण समुद्राला भरती आलेली आहे त्यामुळे आपण बघूया आता. आणि या साईडला पण मस्त आहे, या साईडला पण सही आहे. हे बघ दगड पूर्ण काळे काळे मस्त. सुनामी सुनामी कुठे येते? आणि हे बघा, हा तो मेन स्पॉट आहे जिथून हे सगळं दृश्य आपल्याला बघायला मिळत. हो कस हे पकड जरा, कस असतो असं असतो सुनामी. हा तो आणि सुनामीचं नाव नको घेऊ बाबा. होय आपण इकडे आलेलो आहे बा. आणि कमाल असं दृश्य आहे, कमाल. कशळी गावाच्या पश्चिमेकडे अंदाजे 700 मीटर अंतरावर देवघळी बीच आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या आकाराने तो पाहता क्षणी पर्यटकांना आकर्षित करून घेतो.
सहसा आपण जे बीच पाहतो ते जमिनीत समांतर असतात, मात्र देवगळी हा बीच मूळ जमिनीपासून अंदाजे 40 मीटर खोल आहे. येथे पोहोचण्यासाठी कडा उतरून खाली जावे लागते. कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाईन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे. येथे कनकादित्य सूर्य मंदिर व देवगळी बीच हे येथील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत. याशिवाय परिसरात विविध स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य असल्याने देवगळी हा महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच आहे. तर इथे आमचा फोटोशूट चालू आहे जरा ठरणार नाही आणि मग त्याच्यानंतर आपण जरा पुढे खाली जाणार आहोत. माऊ कसं वाटतंय गो? आनंद झाला ना? मला एक प्रश्न पडला, हे दगड काढी कशी झाली? काय माहिती मुडी दिसतात माझी कॅमेरा. ही बाई ही लाट बाई जबरदस्त ना, कुठपर्यंत आलेली खवळलेला समुद्र. तर आता आपण जाऊया खाली बीच वरती. केवढं उंच आहे बघा, वरती सुद्धा लोक आहेत तिकडे. हे धावू नको. काय आलं? फोटो काढू. आहे बा, थांबा फोटो काढूया. तर इथून जाऊया आपण. हे बघ किती डेंजर आहे बघ. इथे काय फोटो काढतोस? काढ काढ. हे वारा बिरा येईल. चल चल आम्ही जातो. डेंजर आहे बघ ना, हे जुनी सडक, हे नवीन सडक. तो वारा खूप आहे. आपण इथून किती डेंजर आहे बघ. हा थांब टाकूया. ये वरती आधी. हे बघा घसरटच बनवलंय रे हे सगळं. तर या रस्त्याने आता आपण खाली जातो. म्हणजे रस्ता म्हणजे पायवाट आहे, वाळू आहे वरती. छोटासाच बीच आहे खाली. हे सावकाश काय आणि आपण बीच वरती आलेलो आहोत. कुठे पाणी? कुठे पाणी? दीदी गेली, दीदी गेली. आणि हे बघा देवगळी बीच. अरे खूप सारे लोक आहेत इथे. हे मी काय म्हणतो, तिकडे जाऊन यायचं दगडावर ना. या बीचला देवघळी पाडण्याचे कारण म्हणजे बीचच्या मागील बाजूस जे तुटलेले कडे आहेत त्यांच्या मध्यभागी एक प्रशस्त घळ आहे. या घळीत फार वर्षापूर्वी कनकादित्य सूर्यदेवाची मूर्ती सापडली होती, त्यामुळे देवाची घळ म्हणून या बीचला देवघळी असे नाव मिळाले. देवघळी येथील सनसेट पॉइंट सुद्धा प्रेक्षणीय आहे. तर आपण आहे ना इथे जरास पुढे आलोय. हे बघ दगडावर ना. हे बघ ना, हे बघ, हे बघूया. हे बघ, हेच तर आहे मेन स्पॉट. हे बघ देवघळी. हे बघ हे केवढा आहे बघ ना. हे बघ आतमध्ये बघ. हे बघ कमालीच आहे रे. पाणी बघ ना, पाणी तिथपर्यंत जात आहे. ते बघ हा देवघळी पॉइंट आहे. हा देवघळी.
स्वरांश, हे कसं वाटतंय तुला? हा चांगलं वाटतंय ना, काय ठेवू दे हे स्वरांश, पाणी जाईल, पाणी जाईल नाकामध्ये, हे म्हणते मोठे आली आहे हे पडायला होईल, हे दिबा हे मागे मागे हे ते बाई हे पाणी पियाल तो अंकिता तर खूप सारे लोक मज्जा करतात समुद्रावरती, हे मागे बाई हे मागे हे तर हे बघा खूप सारे लोक आले आहेत संध्याकाळ असल्यामुळे आणि भरती पण आहे समुद्राला, हे जास्त पुढे नको ये आणि हे बघा मे महिन्याची सुट्टी काय करतो बाई, काय करते किल्ला बोलते, भाऊ काय करते किल्ला बोलते, हे एंडी मागे झाले हे काय करतो टेम्पल, मग पाणी आली की वाहून जाईल टेम्पल, हा ओके किल्ला बनवते इथे पण टेम्पल बनवतो, सावकाश बनव ओके हे माती नको टाकू, हे बायो पण भिजायच आहे, तरी भरपूर लोक आली ना संध्याकाळ झाली तरी, हा हा तू मागे जा मागे जा, स्वराज तुला आवडलं काय बनवलं मस्त, काय आहे ते टेम्पल आहे ओके नको नको ते उतरताना डेंजर आहे ते नको
काय आलं लय मजा आली का नाही मजा आली मग आता पाण्यात तुला मजा येते हात पकडा हे बघ कसं आहे डेंजर एकदम ना सर आपल्याला तर वरती जायचं चालत चालत आणि इथल्या दगड्या तुटल्या आहेत काही काही ठिकाणच्या मग खाली गेल्यावर आली ना मजा पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे पाऊस पाऊस तर काय आला नाही काय पण पावसाचं वातावरण झालं आता परत चाललोय आपण घरी मगाशी कमी गाड्या होत्या हा आहेत दीपकडे मगाशी कमी गाड्या होत्या हे ह्या साईडला बघू जरा इथून काय हो मोठी भेग पडली बारी एक मिनिटात तुमच्या मांजरीला घेऊया जरा मांजरीला कपडे घातलेले एक मिनिट छान आहे मस्त भारी लुक आहे तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि तरी सुद्धा पर्यटक आलेले आहेत म्हणजे लोक आले फिरायला आजूबाजूचे इथे दुकान आहे जर कधी तुम्ही आलात तर इथे वडापाव चहा वगैरे मिळू शकतं बाकी इथे बोर्ड आहे पण खाली काय नाही असं पण आपल्याकडे आहे अरे गरम मिळतील ना पण मशरूम पण मिळतील पण फोन नंबरवर फोन करा मशरूम मिळतील आईस्टर मशरूम कुठलं आहे अरे म्हणजे हे असं आहे काय मग ते पावसाळ्यात नाही मिळते फक्त करा फोन करा बघा अरे बघा अजून सुद्धा लोक येत आहेत तर मस्त बीच आहे देवगळी बीच खूप साऱ्या गाड्या आल्यात चांगल्या आहे ॲक्च्युली गावखडी बीच पण छान आहे हे पण छान आहे पोरं गेलेत कपडे चेंज करायला हा स्पॉट असा बघितला की आपल्या लोणावळ्याचा टायगर पॉईंट आठवतो नूडल आणि सॉस ओके हे बघ इथे आता आपण आलोय चायनीज खायला सुपर राईस पुढं आता उचल कसं वाटतंय ए बाबा नाही ठेव मग बायो आहे का बाद मी जस्ट आम्ही घेतलेली आहे बघ अंडे ना ही कसं आहे चांगला
बॅड वाटला काय बॅड आता बॅडच पडणार काय या नेमकं काय तुझा आडिवरेला आपण चायनीज खाल्लं आणि तिथून निघालो घरी. आता आपण आपल्या घरी पोहोचलेलो. बायो कसा वाटला गो तुला फिराय? मस्त वाटलं काय? होय एक नंबर ना. मग पैसा वसूल पिकनिक. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. तर देवगळी बीच आपण बघायला गेलो होतो आणि सगळ्यांना मस्त वाटलंय. कसं वाटलं? एक नंबर वाटलं. मस्त वाटलं. परत जाशिव काय? परत आपण नेक्स्ट टाइम दुसरा स्पॉट बघू. दुसरा स्पॉट ना. तर पुढच्या वेळेला आणि आमच्या नवनीतला पण विचार. कसं वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. तर अकाला पण बघून छान वाटलं. बघून छान वाटलं ना. तर आमच्या घरच्यांची सुद्धा इच्छा होती की आम्ही सगळे फिरायला जावी. मेन म्हणजे अक्काला घेऊन होता. अक्काला घेऊन आपण एडिट करू, ब्लॅक करू केसा. होय. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.